आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। विक्रमाच्या उत्तराने संतुष्ट झालेला वेताळ उडाला आणि आपल्या झाडावर जाऊन लटकला। विक्रमाने पुन्हा त्याचा पाठलाग केला, त्याच्याशी लढला, ताब्यात घेतला आणि चालू लागला। नेहमीप्रमाणे याही वेळेला वेताळाने विक्रमाला कहाणी ऐकवायला सुरुवात केली। चित्रकूट नगरचा राजा रूपदत्त एकदा जंगलात गेला तर तिथं त्याला एक सुंदर कन्या दिसली। ए मुली, काय नाव आहे तुझं? अगं ऐक, बाबा बाबा काय झालं? बाबा, एक माणूस माझा पाठलाग करतोय, मला माहित नाही तो कोण आहे। महाराज आपण? होय आम्ही। आपल्या सुंदर मुलीनं आम्हाला इथवर खेचून आणलं आहे। महाराज आपल्याला पाहून घाबरली ती। घाबरायचं काही कारण नाहीये, आपली कन्या आमच्या राजवाड्यात राणी बनून राहील, आम्ही तिच्याशी विवाह करू। आपल्याला हा प्रस्ताव मान्य आहे? आमचं परम भाग्य महाराज। राजा रूपदत्त त्या सुंदर मुलीबरोबर विवाह करून आपली राजधानी चित्रकूटला परत येत असताना रस्त्यात दोघांनाही तहान लागली। पाण्याचा शोध घेत असताना दोघेही एका गुंफेत आले तेव्हा Thank you.
तू माझं जेवण आहेस, मी तुला मारून खाऊन टाकेन. आपण नका मारू मला, मी मी तुला राजा आहे, मी राजा रूपदत्त आहे. तू राजा रूपदत्त आहेस, राजा आहेस तू. आज मी राजाला खाऊन टाकणार, कारण राजा आणि मनुष्यात काहीच फरक नसतो आणि त्याचा स्वाद सुद्धा माणसासारखाच असतो. आपण जे मागाल ते मी द्यायला तयार आहे, आपण माझे प्राण नका घेऊ. जे मला हवं होतं ते मला मिळालं, माझं भोजन मला मिळालं. मी तुला मारून खाऊन टाकीन, तू माझं काय नाही करू शकणार. तू नाही तर मी हिला खाऊन टाकीन. हिला सोडून द्या, आपण हिला सोडून द्या. मी आपल्याला भोजन देईन. मला मनुष्य पाहिजे. मी आपल्याला मनुष्य देईन. मी वचन देतो, मी मनुष्य पाठवीन. मी वचन देतोय. जा राजा जा, आजपासून 7 दिवसाच्या आत मला माझं भोजन मिळालं पाहिजे, नाहीतर मी चित्रकूटला येऊन तुम्हा दोघांनाही खाऊन टाकेन. मी वचन देतोय, मी 7 दिवसांच्या आत तुमच्याकडे मनुष्य पाठवीन. चला. मंत्री जी. जी महाराज. केवळ 6 दिवस राहिलेत. आजपासून 6व्या दिवशी तो राक्षस येईल. मला तर त्या विचारानेच भीती वाटायला लागली. घाबरायचं काही कारण नाहीये, काही ना काही व्यवस्था तर जरूर होईल. मंत्री जी. जी महाराज. काही विचार केलायत आपण? आता तर काहीतरी करून एक व्यक्ती तयार करायलाच हवी, जी राक्षसाचं भोजन बनू शकेल. फार कठीण आहे महाराज. भलं कोण स्वतःला मृत्यूच्या हवाली करायला तयार होईल? धनाची लालूच, केवळ धनाची लालूचच कोणाला तरी मृत्यूकडे आकर्षित करू शकते. आपण पाहिजे तितकं धन आमच्या राजकोषातून घ्या हवं तर, पण कसंही करून आमच्या प्राणांचं रक्षण व्हायला हवं. वा मंत्रीजी वा, इतकं धन, इतकी आभूषण आणि इतकं सारं सोनं या मूर्तीमध्ये आहे. ही लालच तर कुणाही माणसाला खेचून आणू शकेल. जी महाराज. आपण आता हे सगळं नगरातल्या चौकात ठेवून द्या आणि घोषणा करायला सांगा की जो कुणी राक्षसाचं भोजन बनायला तयार असेल तो हे सारं धन घेऊन जाऊ शकतो. जी महाराज. राजाच्या आज्ञेनुसार तो बहुमूल्य पुतळा नगरच्या चौकात ठेवला गेला आणि घोषणा केली गेली. ऐका हो, ऐका ऐका ऐका, महाराज रूपदत्तानी राक्षसाला वचन दिलाय की आजपासून 5 दिवसानंतर ते त्याला एका माणसाचा बळी भोजनासाठी देतील. जी व्यक्ती स्वतः किंवा तिच्या नातेसंबंधातील कुणी व्यक्ती राक्षसाचं भोजन होण्यासाठी तयार होईल, ती हा रत्नजडित सोन्याचा पुतळा आणि सारं धन घेऊन जाऊ शकते. एवढं धन ज्याला मिळेल तो तर धनवान बनेल. अरे बनेल ना, पण जिवंत नाही ना राहणार. मग अशा धनाचा काय लाभ? बघ बाबा, मी तरी पैशाच्या मोहात फसण्याचा सल्ला कुणालाही नाही देणार. अरे बाबा, जर जिवंत राहायचं नाही तर इतक्या संपत्तीचा काय लाभ होणार?
अजून कोणीही नाही आलं। आजचाही दिवस निघून गेला, मला तर खूप भीती वाटते। आणखी दे ना आई, कुठून देऊ? 100 वेळा सांगितलं नाही आहे खायला, बघा कुठून आणू मी? आणखी दे, आणखी दे, कुठून आणू? जे होतं ते तर दिलं, आई खायला दे, आई खायला दे ना। अरे नका करू, नका करू, काय करताय तुम्ही हे? रोज हेच होत आहे, कितीही आणून घाला यांच्या पोटात कमी पडत। अरे मरून जा, काय ठेवलंय या जगण्यामध्ये? रोज भीक मागून किती जरी आणलं तरीही गरिबी संपणारच नाहीये। रोज असंच रोटीच्या दोन तुकड्यासाठी भांडत बसा, भांडत बसा। अरे मरून जाल असेच रडत रडत। आता बस करा, जेव्हा बघाव बडबड बडबड, हे तर असंच चालत राहणार, चालतच राहणार, चालतच राहणार। अरे आपल्यातला एक गेला तर साऱ्या घराला सुख देऊ शकेल, पिढ्यान पिढ्याचं दारिद्र्य संपेल, रोज रोज भोजन मिळेल, चांगले चांगले कपडे घालायला मिळतील, सुख चैनीत राहता येईल। राजाने उभा केलाय चौकात सोन्या हिऱ्याचा पुतळा, यांच्यातला एक मरायला जर तयार झाला तर जन्मोजन्मीचा शाप संपेल। अरे आज तरी सगून काय करणार आहात? मरून जाल तर कमीत कमी दुसऱ्याला सुख तरी मिळेल। कुत्र्यासारखे भांडत बसतात, काय जे तुमच्या नशिबात ठेवलंय? अरे मरून झालं असेच भांडत भांडत, कुठून आणू तुम्हाला खायला? शांतपणे बसून नाही खाता येत, जे आहे ते खा ना। बापू मी तयार आहे। मी तयार आहे बापू, मी तयार आहे राक्षसाचं भोजन बनण्यासाठी। मला देऊन टाका त्यांना, आणि ती सोन्याची मूर्ती आणा बापू। Thank you.
मी नाही मरणार, मी असा नाही मरणार, मी असा नाही मरणार, मी नाही मरणार, मी असा नाही मरणार, मी नाही मरणार, असा असा नाही मरणार, मी नाही मरणार, असा मी नाही मरणार, नाही मरणार असा मी। भोजन, आज राजाचा वायदा मला आठवला, आज तो मला भोजन पाठवी। राजाने मला वचन दिलं होतं की 7 दिवसाच्या आत तो मला भोजन पाठवी। एवढी कहाणी ऐकवल्यानंतर वेताळानं विक्रमाला एक प्रश्न विचारला। हे सांग विक्रम, तो मुलगा हसला का आणि नंतर रडला का? लवकर सांग,
नाहीतर मी तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे करून टाकीन. वेताळ, मुलगा ज्या कारणाने हसला त्याच कारणाने रडलाही. तो विचार करत होता की ज्या राजानं राक्षसापासून माझं रक्षण करायला हवं होतं तोच त्या राक्षसाला माझा बळी देतोय. ज्या माता पित्यांनी माझं पालनपोषण करायला हवं होतं त्यांनी मला धनाच्या लालचीनं विकून टाकलंय. खरंय, मनुष्याला स्वतःच्या भाग्याची लढाई एकट्यालाच लढावी लागते. या विचारांनी त्याला प्रेरणा मिळाली, तो राक्षसाशी लढला आणि विजयी झाला. तू खूप बुद्धिमान आहेस. अरे तुझ्यासारखा नाही राजा बुद्धिमान, नाही न्यायाधीश, नाही कधी होणार. बोललास ठीक, पण का बोललास? तू बोललास आणि मी चाललो. हा मी चाललो. वेताळ, मी तुला नाही सोडणार, मी तुला नाही सोडणार वेताळ. विक्रम, पळून जा, माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाही. ज्यांनी तुला माझ्या मागे धाडलं ते महामूर्ख आहेत. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ.